ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नाही, एक तर सर्वात पहिलं हे सरकार वसुली सरकार आहे आणि ज्या अटी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या ह्याच्या मागं कोणत्याही प्रकारचं नियम बाहेर हे काम करण्याचं हे केलेलं आहे. कुठंतरी सर्वसामान्य माणसाला गदा आणण्याचं काम केलेलं आहे. ज्या प्रकारे आज आपण जर पाहिला महसूल बुडतो आहे, राज्याचा महसूल बुडतो आहे, अनेक लोकांच्या रजिस्ट्री, आणि आज जर पाहिलं की जे मार्केटमध्ये जे चलन फिरायला पाहिजे, फक्त एक ज्यावेळेस रजिस्ट्री होती त्यावेळेस फक्त तो रजिस्ट्री करणारे एक दोघंच नसतात, त्याच्यामध्ये जो होणारा व्यवहार असतो त्याच्याशी जोडणारे त्या परिवार असतात, तिथून येणारे तो पैसा बाहेर पडतो, तो कुटुंब इतर कुटुंबांपर्यंत जातात, चार घरं जगतात, त्यातून रेशन दुकानं असतात, शाळेची फीज असतात. म्हणजे एक काम हे एकच नसतंय, तर हे बाकीचं मार्केटमध्ये फिरणारं चलन असतं, हे थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि सर्वसामान्य माणसाला अशा कोरोनाच्या नंतर अशा अटी लावणं, मला तर उलटं आम्ही सरकारमध्ये आम्ही जर काम करत राहिलो असतो ह्याच्यावरचे जे काही फीज असतील तेही आम्ही कमी करण्याचं, आम्ही हे सांगितलं ना आधी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुलभता आणता आली असते. पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये आपल्याला आठवत असेल ब्लड रिलेशनवरचे आम्ही काढून टाकले होते, की म्हणजे ज्याचं रक्तातले नाते असतील तिथं सगळ्या स्टॅम्प ड्युटी ह्या त्या सगळ्या आम्ही आमच्या काळात हे केलेल्या आहेत. त्यामुळं हे सरकार आहे सध्या वसुली सरकार आहे. एक अशा काही अटी लावून त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक जिल्ह्यातून अशा प्रकारे काही ना काही एक त्यांना वसुली करायची. म्हणजे आता महसूल विभागातला वाजे कोण असं बघावं लागेल, की जो सगळ्यांकडनं तुमच्या जिल्ह्या जिल्ह्यातून वसुली करणार आहे हे बघावं लागेल. माननीय मी महसूल मंत्री जे आहेत त्यांच्याकडे आम्ही तर निवेदन करणार आहे, आणि महसूल मंत्र्याला माहीत नसेल का? माहीत नाही. त्यांनी ज्यांची एवढी चांगली सरळ हे आहे छबी, की त्यांनी ह्यामध्ये लक्ष घालावं, नाहीतर उद्या चालून आम्हाला विधानसभेमध्ये त्यांच्या विभागातला वाजे कोण आहे असं त्यांना प्रश्न विचारावा लागेल. आज त्यांची प्रतिमा त्यांनी ज्या पद्धतीने स्वच्छ प्रतिमा ठेवतात त्यांना असं विचारावं लागेल आम्हाला, आणि आहे आज जर पाहिलं ही वसुली चालू आहे. त्यामुळे आम्ही संघर्ष समितीला निश्चितपणे आश्वासित करतो, एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत. ज्या ज्या ठिकाणी आवाज आम्हाला उचलता येईल त्या त्या ठिकाणी करतो, आणि त्यांच्यासोबत ह्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही सोबत राहू.